नमस्कार नमस्कार, माझं नाव दिनेश कोळंबकर. मोबाईल नंबर 7045386702. समोर असलेला चार्ट हा डॉलरचा आहे. डॉलरचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो जेणेकरून चित्र स्पष्ट होईल, प्रश्नही सगळे क्लिअर होतील. हा बघा त्याची रेंज, ही बघा ही त्याची रेंज आहे. ही रेंज ब्रेक करत नाही आहे. आता ही जेव्हा रेंज ब्रेक केली वरती, इथून वरती, हे आता ही जर वरती ब्रेक केली तर ही जी रेंज आहे ही अराउंड 2.5 रुपयाची रेंज आहे. 2.5 2.25 रुपयाची. आणि जर डॉलर इथून 2.25 जर वर गेला तर 75 जाऊ शकतो. त्यामुळे डॉलर जर वर जाऊ शकतो तर आपल्या मार्केटची काय परिस्थिती होऊ शकते ही फक्त इमॅजिन करा. एक दुसरी गोष्ट, हा झाला डॉलरचा चार्ट. आता निफ्टीचा चार्ट दाखवतो. निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून मी गेल्या वेळीही दाखवला होता आणि आताही दाखवतो. लोक प्रश्न तरीही विचारतात, म्हणजे एवढं सोपं मांडू नये. हा बघा लो बनवला निफ्टीने, त्याच्यानंतर आता रिट्रेस व्हायला वर चालला आहे. आणि मी हा टॉप, म्हणजे 267 टॉप आहे आणि हा टॉप लाईफटाईम हाय 435 आहे काहीतरी. आणि ही वेव आणि अशी ही वेव, ही वेवप्रमाणे ह्याने डाऊन ट्रेंड दिलेली. आता काय होऊ शकतं, आता इथे अजून एक चार्ट बनेल, इथे एक कॅन्डल बनेल, मग हे एक कॅन्डल, असं 1-2-3 दिवस असं राहिलं. एकदा दिन अस पाय जोरात, हा इकडे दिला ना तसा इकडे देईल, मग ह्याच्यात अडकून राहणार का? ह्याच्यात अडकून राहणार. हा इथे टॉप बनवेल आणि हे असं होण्याची शक्यता दाट आहे. 100% या मार्केटमध्ये कोण नसतं, पण ज्या पद्धतीने चार्ट बनला आहे त्या पद्धतीने हा असा चार्ट बनला पाहिजे. हे गेल्या वेळी हळू आवाजात बोललो होतो, आता जरा खणखणीत बोलतोय. असं झालं, हे झालं निफ्टीचं. बँक निफ्टी पण सेमच आहे. बँक निफ्टी ती देखील दाखवतो. राईट क्लिक करतो, चेंज स्क्रिप्ट क्लिक, ही बँक निफ्टी आहे. आता बँक निफ्टीने बघा, हा बँक निफ्टी आहे. आता बँक निफ्टीचं व्यवस्थित ड्रॉ करून दाखवायला गेलं तर ही वेव, ही वेव, ही वेव, नंतर ही वेव, आता परत ही वेव आली, इथे आले, इथे. आता उद्या इथे अशी 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 3-4 कॅन्डल बनतील किंवा 2 बनतील. आणि नंतर दिलं तर मग काय, दहा परत घेतलेले शेअर्स परत विकणार. नाही, बेशिस्त पोर्टफोलिओ ज्यांचे असतात ते बेशिस्त ट्रेडिंग असतं. त्यांची ही पद्धत, कुठलं कोणीतरी काहीतरी सांगितलं घ्या 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 का घेतलं, कोणीतरी सांगितलं म्हणजे बेशिस्त, शिस्तबद्धता नाही की मला केलं गेलं काय पाहिजे, माझे नियम काय, डिसिप्लिन काय. बघा ना, हा टॉप बनवला, नंतर हा टॉप बनवला, नंतर हा टॉप बनवला, नंतर हा टॉप बनवला, आताही ते टॉप बनवला. हे असे अगोदरचे टॉप तुटत नाही. बघा, प्रिव्हियस टॉप हा होता, नंतर हा आला, नंतर हा आला, नंतर हा आला, नंतर आता परत इथे कुठेतरी येणार आणि परत चालू होईल. ती जी वेव आहे त्या पद्धतीनेच मी मांडलेलं आहे. मी माझ्याकडची गोष्ट मांडलेली नाही आहे. मग अशा ट्रेडिंगमध्ये घुसू नका आणि घेतलात तर प्रॉफिट इंट्राडेला प्रॉफिट बुक करा आणि निघून जा. हे सरळ गणित आहे. जरा हिरवं दिसलं मार्केट का घुसले, हिरवं 200 पॉईंट 300 पॉईंट. आणि निफ्टी बँक निफ्टी बरेचसे स्टॉकही असेच तुम्ही चेक करायचे असतात, ते स्वतः चेक करून बघा. मी बँक निफ्टी आणि निफ्टीच फक्त टाकलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकी काही टाकलेलं नाही आहे. हे सगळे स्टॉक अशा पद्धतीनेच बघायचे असतात. तुम्हाला तुमची पद्धत जर डिझाईन करायची असेल तर नक्की करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त मला वाटलं आणि ह्या सिस्टमला वाटलं जे ते मांडलं. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी अजूनही नाही आहे.
आय टी फार्मा आणि एफ एम सी जीमध्येच ती जी आहे. मुंबईमध्ये सेमिनार आहे 9 तारखेला ठाण्याला. माझा मोबाईल नंबर 7045386702. थंबनेल पण असेल या व्हिडिओचं, तिथे ॲड्रेसही असेल. नसला तर माझा मोबाईल नंबर पुन्हा प्रत्येक थंबनेलला असतो माझा मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर 7045386702 या नंबरवरती व्हॉट्सअप करा. मी सेमिनारला येणार म्हणून मोफत आहे, याचं कारण हॉलही मोफत भेटला आहे, तर मी लोकांकडून पैसे घेणं मला योग्य वाटतं हॉलचे देखील, त्यामुळे मोफत आहे. आणि मग त्या सेमिनारला संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत जेवढं ह्या सिच्युएशनमध्ये सांगता येईल तेवढं सांगून मोकळं होऊ. अपडेट सगळा चार्टवरती अशाच पद्धतीने मांडला जाईल की चार्ट कसा अभ्यास करावा, पुढचा निर्णय कसा घ्यावा, पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा, स्टॉपलॉस कुठे असावा, स्टॉपलॉस मॉडिफाय करत करत पुढे कसं जावं, ह्या गोष्टीबद्दलच फक्त डिस्कशन असणार, बाकी काही नसणार. कुठलीही फी वगैरे तुम्हाला सांगितली जाणार नाही, जात नाही माझ्या सेमिनारला कुणालाही. त्यामुळे आवर्जून या. मुंबईत पुस्तक लॉन्च करणार आहे, त्याच्यासाठी मुंबईत देखील हे सेमिनार वगैरे कंटिन्यू थोडे चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे आवर्जून या. धन्यवाद.